नमस्कार, मी ज्ञानदा. आज राणी लक्ष्मीबाईच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण दाखवणार आहोत तुम्हाला मस्त हेल्दी मूग डाळीची डोसे. यासाठी लागणार आहे वाटी मुगाची डाळ, वाटी तांदूळ, अर्धा वाटी तूर डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी हरभरा डाळ, अर्धा वाटी मसूर डाळ, एक चमचा मेथी, एक वाटी पोहे. सर्व एकत्र पाण्याने धुवून घ्यायचे. हे बघा, आपण छान किती स्वच्छ धुतोय. त्यातली घाण सगळी काढून टाकायची आहे. पुन्हा एकदा पाणी घालून पुन्हा एकदा 3 ते 4 तास भिजून ठेवायचे. आता त्याला झाकून आपण 4 तास ठेवून दे. शेंगा घालून आपण त्याला छानसं परतून घेऊया. नंतर त्याच्यात कढीपत्ता आणि मिरची टाकूया, हिरवी मिरची, आणि ते भाजून घ्यायचं. नंतर त्याच्यात फुटाणे टाकायचे, आणि नंतर त्याच्यात आलं लसूण टाकायचं. एकत्र भाजून घ्यायचं. चिंच टाकले, आता आपण त्यात सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊन त्याच्यात बारीक तुकडे केलेले खोबरे टाकलेले आहे. झाकण लाव, त्याची चटणी बनवलेली आहे. थोडंसं दही आणि मीठ टाकलेलं आहे. थोडी साखर टाकलेली आहे. फोडणीसाठी आपल्याला तेल पॅन मध्ये टाकायचं आहे. त्यात उडीद आणि मोहरी टाकायची आहे, लाल मिरची आणि करीपत्ता, वाळलेल्या लाल मिरच्या. ही फोडणी चटणीत होतायची. आणि भिजवलेलं जे सगळं पदार्थ होत ते आपण आता मिक्सर मध्ये त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. त्याचे डोसे बनवूया. पॅन मध्ये टाकलं आणि छान वाटीने असं पसरवलं त्याला. त्याला शिजायला साईडनं तेल टाकायचं आहे. आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आता त्याला उलट करून पुन्हा एकदा भाजायला टाकूया आपण. छानसे डोसे तयार झालेले आहे. आता आपण ते डिश मध्ये घेऊन त्याच्यात चटणी टाकून घेऊया. ही झाली आपली डोस्याची रेसिपी. जर तुम्हाला आमचे आधीचे व्हिडिओज आणि आमचं चॅनल आवडलं असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.